गुड मॉर्निंग स्टूडेंट, टुडे वी शैल सी आवर सेकंड चैप्टर हेल्थ एंड डिसीज। फर्स्ट नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे असंसर्गजन्य रोग। डिसीज विच डू नॉट ऑकर थ्रू इन्फेक्शन्स एंड बॉडी कॉन्टैक्ट म्हणजे जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाही आर कॉल्ड एज नॉन इन्फेक्शियस डिसीज। डिसीज विच डू नॉट ऑकर थ्रू इन्फेक्शन्स अँड बॉडी कॉन्टॅक्ट म्हणजे जे आपल्याला संक्रमणातून किंवा एकमेकांचा बॉडी कॉन्टॅक्ट जर झाला अशातून ते रोग पसरत नाही याला म्हटलं जातं नॉन इन्फेक्शियस डिसीज। सच डिसीज अराइज इन ह्युमन बॉडी इट सेल्फ ड्यू टू सर्टन रिझन्स। असे रोग जे आहेत ते विशिष्ट कारणांमुळे व्यक्तीच्या शरीरातच उद्भवत असतात। त्यापैकी फर्स्ट आहे कॅन्सर। तुम्ही आता चित्रातच तुम्हाला दिसत असेल का सेल्स ज्या आहेत त्या सेल्सच्या नॉर्मल सेलपेक्षा ज्या ब्ल्यू कलरच्या सेल्स दाखवल्या आहेत त्या काय झालेल्या आहेत, फुगलेल्या आहेत किंवा एका ठिकाणी जमा झाल्या आहेत किंवा त्या मोठ्या दिसत आहेत, त्या काय आहेत, कॅन्सर सेल्स। त्याला थोडक्यात आपण म्हटलं जातं गाठ। आपल्या साधी मराठी भाषेत जर आपण म्हटलं की ती गाठ असते, ती गाठ झाली त्याला ट्यूमर म्हणतात। त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, कॅन्सरमध्ये। कॅन्सर म्हणजे काय, कर्करोग। अनकंट्रोल्ड अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड ॲज कॅन्सर। पेशींच्या अनियंत्रित आणि अपसामान्य वाढीस कर्करोग असे म्हणतात। का जिथे पेशींची काय तयार होते, थोडक्यात गुठळी तयार होते, गाठ तयार होते। ग्रुप ऑर लम्स ऑफ कॅन्सरियस सेल्स आर इज कॉल्ड ॲज मॅलिग्नंट। म्हणजे काय, का कर्करोगाच्या पेशीसमूहास किंवा त्या गाठीस काय म्हटलं जातं, ट्यूमर। ट्यूमर म्हणजे काय, अर्बुद। ट्यूमर म्हणजे काय, अर्बुद। कॅन्सर कॅन ऑकर इन व्हेरियस ऑर्गन्स लाईक लंग्स, माउथ, टंग, स्टमक, ब्रेस्ट, युटेरस, स्किन अँड टिश्यूज लाईक ब्लड। म्हणजे हा कर्करोग काय शरीराच्या एकाच भागाला नाही, आपल्या शरीराचे जे महत्त्वाचे अवयव आहेत जसे लंग्स म्हणजे फुफ्फुस, माउथ म्हणजे तोंड, टंग म्हणजे जीभ, स्टमक म्हणजे जठर, ब्रेस्ट म्हणजे स्तन, युटेरस म्हणजे गर्भाशय, म्हणजे हे जे ब्रेस्ट आणि युटेरस जे आहे हे लेडीजमध्ये होणारे कॅन्सर्स आहेत, स्किन त्वचा आणि टिश्यूज म्हणजे पेशी यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला हा कॅन्सर आजार आढळून येतो। कॅन्सर आजार होतो म्हणजेच काय, पेशी ज्या असतात आपल्या सेल्स त्यांची ॲबनॉर्मल वाढ होते, गाठ तयार होते। मग याचे रिझन्स काय आहे, कारणे काय आहे, कन्झप्शन्स ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, लॅक ऑफ फायबर कंटेंट इन फूड। म्हणजे जेव्हा आपण अतिप्रमाणात टोबॅको म्हणजे काय, तंबाखू, गुटखा, स्मोकिंग म्हणजे धूम्रपान, अल्कोहोलिझम म्हणजे मद्यपान, लॅक ऑफ फायबर कंटेंट इन फूड म्हणजे आहारात चोथायुक्त अन्न पदार्थांचा समावेश नसणे, उदाहरणार्थ कोणते, फळे असतील, फ्रूट्स अँड लेफी व्हेजिटेबल्स म्हणजे आपले फळे आणि हिरव्या भाज्यापाल्यांचा अभाव असेल, एक्सक्लुझिव्ह कन्झप्शन ऑफ जंक फूड। जंक फूड म्हणजे कोणते, आत्ता मुलांना फार आवडतात ते पिझ्झा, बर्गर, हे जर पदार्थ आपण अतिप्रमाणात खात असेल तर तिथे कॅन्सरची शक्यता ही भरपूर असते। आर सम ऑफ द मेनी पॉसिबल रिझन। हे जर कारणं आपल्या लाईफमध्ये आपण जास्त यूज करत असाल तर तुम्हाला कॅन्सर होण्याचे चान्सेस भरपूर असतात। हेरिडिटी मे ऑल्सो बी अ रिझन। हेरिडिटी म्हणजे काय, अनुवंशिकता, हे सुद्धा एक कारण असू शकतं। सिम्पटम्स, याची लक्षणं कोणती आहेत, तर फर्स्ट आहे क्रोनिक कफ, होर्स व्हॉइस, डिफिकल्टी इन स्वोलिंग म्हणजे दीर्घकालीन खोकला, आवाज घोगरा होणे आणि गिळताना त्रास होणे। स्वोलिंग म्हणजे आपल्या घशाला जी असते ती सूज असल्यामुळे आपल्याला काय होतो, गिळताना त्रास होतो। इनक्युरेबल स्केअर अँड इन्फ्लॅमेशन म्हणजे उपचार करूनही बरा न होणारा व्रण किंवा सूज। एखाद्या पार्टला काय येतो, एखादा चट्टा, व्रण म्हणजे काय म्हणतो त्याला, चट्टा किंवा सूज, म्हणजे ती उपचार करून देखील सुद्धा बरी होत नाही। लम्स इन ब्रेस्ट म्हणजे स्तनामध्ये गाठी निर्माण होणे। आणि चौथं आहे अनएक्सप्लेन्ड वेट लॉस म्हणजे अकारण वजन घटणे। अचानक एखाद्या व्यक्तीचं जर वजन घटत असेल तर ते सुद्धा काय आहे, रिस्की आहे। त्यावेळी सुद्धा आपण योग्य वेळी त्याचं म्हणजे काळजी आपण घेणं गरजेचं आहे। सेकंड आहे डायबिटीस। डायबिटीस मीन्स मधुमेह। द हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस इन पॅनक्रिजास कंट्रोल्स द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड। आपलं जे स्वादुपिंड असतं याच्यामध्ये इन्सुलिन नावाचं काय असतं,
संप्रेरक असतं. हे संप्रेरक काय करतं, आपल्या रक्तामध्ये जी ग्लुकोज असते म्हणजे शर्करा जी असते त्याचं काय करतं, कंट्रोल करतं, नियंत्रण करतं. आणि सपोज इफ इन्सुलिन इज सिक्रेटेड इन लो क्वांटिटी ग्लुकोज लेवल कॅनॉट बी कंट्रोल्ड, धिस डिसऑर्डर इज कॉल्ड ॲज डायबिटीस. परंतु जर हे इन्सुलिन जे आहे, संप्रेरक जे आहे, त्याचं जर प्रमाण कमी झालं तर शर्करेचं प्रमाण काय होतं, नियंत्रण होत नाही, आपल्या शरीरातली जी शुगर आहे ती नियंत्रित होत नाही, आणि अशा विकाराला म्हटलं जातं डायबिटीस, मधुमेह. का जेव्हा आपलं हार्मोन जे आहे कोणतं, इन्सुलिन, हे जेव्हा स्वतःचं कंट्रोल, स्वतःचं काम व्यवस्थित करू शकत नाही, त्यावेळेस आपली शुगर लेवल डाऊन किंवा वाढ अशा दोन प्रकारे त्रास जर आपल्याला झाला तर त्याला म्हटलं जातं मधुमेह, डायबिटीस. याचे सिम्प्टम्स कोणते, सिम्प्टम्स विच कॅनॉट बी इग्नोर्ड, म्हणजे हे सिम्प्टम्स जर असतील तर तुम्ही 101% ती चेकिंग आपली केली पाहिजे, ह्या सिम्प्टम्सकडे किंवा ह्या लक्षणांकडे दुर्लक्ष करता कामा नाही. फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट लाईट, म्हणजे रात्रीच्या वेळी वारंवार मूत्रविसर्जनास जाणे, किंवा आपल्याला फील होतं का आपल्याला बाथरूमला किंवा वॉशरूमची आपल्याला गरज आहे, असं जर सिम्प्टम्स असेल तर ते दुर्लक्षित करू नये. इन्क्रीज ओबेसिटी ऑर वेट लॉस, वजन खूप वाढणे किंवा अतिशय पटकन कमी होणे ही सुद्धा कारणं डायबिटीसची असू शकतात. रिझन्स फॉर डायबिटीस, म्हणजे याची कारणं काय, मधुमेहाची कारणं काय आहे. पहिलं आहे हेरिडिटी, अनुवंशिकता. लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, व्यायामाचा किंवा कष्टाचा अभाव. ओबेसिटी, ओबेसिटी म्हणजे काय, अतिलठ्ठपणा. आणि मेंटल स्ट्रेस म्हणजे काय, मानसिक तणाव. काही छोट्या छोट्या गोष्टींचा आपण अतिशय जर मानसिक ताण घेत असेल तर त्याचं सुद्धा रूपांतर हे डायबिटीसमध्ये होऊ शकतं. थर्ड आहे हार्ट डिसीज, म्हणजे हृदयाचे विकार. इफिशियन्सी ऑफ द हार्ट डिसीज इज ड्यू टू डिक्रीज ब्लड सप्लाय अँड देअर बाय ऑक्सिजन अँड न्यूट्रियंट सप्लाय टू द हार्ट मसल्स. म्हणजे काय, आपल्या हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व त्याप्रमाणे रक्तामध्ये काय असतं, आपल्या ऑक्सिजन असतं. मग जर रक्ताचा पुरवठा नाही झाला किंवा अपुरा पडला तर पर्यायाने काय होतं, ऑक्सिजन आणि त्यामध्ये जे पोषक द्रव्य असतात त्यांचा सुद्धा पुरवठा काय होतो, अपुरा पडतो. आणि अशा वेळी आपल्या हृदयाची जी कार्यक्षमता आहे ती कमी पडते, का हृदय कुठेतरी काम करणं कमी करतं. ड्यू टू धिस हार्ट हॅज टू परफॉर्म मोर वर्क दॅट लीड्स टू स्ट्रेस ऑन इट. अशा वेळी हृदयाला काय करावं लागतं, जास्त काम करावं लागतं, त्याला तो ताण सहन करावा लागतो. अँड धिस मे कॉज हार्ट अटॅक. आणि हा ताण आल्याने हृदयविकाराचा आपल्याला काय येतो, झटका येतो. आपल्या शरीरात जर रक्त कमी पडत असेल, रक्ताचा पुरवठा कमी पडत असेल, तर आपल्या रक्तामध्ये काय असतो, ऑक्सिजन आणि पोषक द्रव्य असतात. आणि जर रक्ताचा पुरवठा आपल्या हृदयाला कमी झाला तर पर्यायाने काय होतं, ऑक्सिजनचा आणि पोषक द्रव्यांचा सुद्धा पुरवठा काय होतो, कमी होतो. मग अशा वेळी काय होतं, हृदयाला आपल्या त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त वर्क करावं लागतं, जास्त स्ट्रेस करावा लागतो. आणि याचंच रूपांतर कशामध्ये होतं, हार्ट अटॅकमुळे होतं. इफ समवन हॅज हार्ट अटॅक, इमिडिएट कन्सल्टेशन ऑफ डॉक्टर अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी. जर अशी व्यक्ती तुमच्या निदर्शनास आली का तिला हृदयविकाराचा झटका येत आहे, तर अशा वेळी त्या व्यक्तीला त्वरित डॉक्टरांचा सल्ला किंवा औषधोपचारांची गरज. वन शुड नॉट इग्नोर दीज सिम्प्टम्स, म्हणजे जर तुम्ही हे आता सांगितले, आता मी जे सांगते ते जर दुर्लक्षित केलं तर ते सुद्धा तुम्हाला हार्ट अटॅकच्या दिशेने नेऊ शकतं. तर फर्स्ट इज सिव्हिअर चेस्ट पेन, म्हणजे छातीमध्ये अतिशय प्रमाणात वेदना होणे, असह्य अशा वेदना होणे. पेन्स इन शोल्डर, नेक अँड आर्म्स, आपल्या छातीत दुखल्यामुळे खांदे, मान किंवा हात हे सुद्धा दुखणं. क्रॅम्प्स इन हँड, म्हणजे हात अचानक आखडणं किंवा दुखणं, हातामध्ये दुखणं. अनइझिनेस म्हणजे अस्वस्थ वाटणं. ट्रिमर्स म्हणजे कंप जाणवणे किंवा हादरे बसल्यासारखं फील होणं. हे सिम्प्टम्स काय आहे, दुर्लक्षित करण्याजोगते नाही आहेत, का हार्ट अटॅकचे लक्षणं असू शकतात. रिझन्स ऑफ हार्ट अटॅक, हृदयविकाराची कारणे काय. स्मोकिंग म्हणजे धूम्रपान करणे, अल्कोहोलिझम मद्यपान करणे, डायबिटीस मधुमेह, हायपरटेन्शन म्हणजे अतिशय जास्त प्रमाणामध्ये टेन्शन घेणे किंवा उच्च रक्तदाब त्याला असं म्हटलं जातं. ओबेसिटी लठ्ठपणा, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज शारीरिक श्रमाची कमतरता म्हणजे व्यायाम न करणे. हेरिडिटी अनुवंशिकता. मेंटल स्ट्रेस म्हणजे ताण तणाव, अँगर राग. आणि शेवटचं आहे ॲनेक्सिटी. ॲनेक्सिटी म्हणजे काय, चिंता करणे, एखाद्या गोष्टीची खूप चिंता करणं, हे सुद्धा काय आहे, हार्ट अटॅकच्या दिशेने वाटचाल करणं. नेक्स्ट आहे मिसयूज ऑफ मेडिसिन्स,
आपण आतापर्यंत डिसीज बघितली, ह्या डिसीजवरून लवकरात लवकर बरं होण्यासाठी बरेच लोक काय करतात, मनाने मेडिसिन घेण्याचा प्रयत्न करतात किंवा अतिप्रमाणात मेडिसिनचा वापर करतात. परंतु हे अतिशय धोक्याचं आहे. मिसयूज ऑफ मेडिसिन्स. समटाईम्स सम पीपल टेक द मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर. म्हणजे कधी कधी आपण काय करतो, बरेच लोक डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय मेडिकलमधून जाऊन सर्रास गोळ्या घेऊन येतात. ओव्हरडोस ऑफ मेडिसिन्स मे अफेक्ट युअर बॉडी. जर अशी अतिप्रमाणात आपण जर गोळ्या घेत असाल तर ते काय आहे, आपल्या शरीरासाठी अतिशय भयानक आहे, त्याचे अतिशय वाईट परिणाम आपल्या शरीरावर हे होतात. फॉर एक्झाम्पल, ओव्हरडोस ऑफ पेन किलर मे डॅमेज नर्वस सिस्टीम. हे जर आपण जास्त प्रमाणात मेडिसिन खाल्ले तर आपलं काय करतं, चेतासंस्था जी असते ती डॅमेज, म्हणजे तिचे काही प्रॉब्लेम ते क्रिएट करू शकतात. एक्सेसरी सिस्टीम म्हणजे उत्सर्जन संस्था, लिव्हर म्हणजे आपले यकृत, याच्यावर सुद्धा काय होतं, त्यांचा वाईट परिणाम होतो. ओव्हरडोस ऑफ अँटीबायोटिक्स मे लीड टू नेसिया, स्टमक एक, डिसेंट्री रॅश, व्हाईट पॅचेस ऑन टंग एक्सेट्रा. म्हणजे जर आपण अतिशय प्रमाणात जास्त मेडिसिन जर घेतले तर आपले प्रतिजैविके म्हणजे काय, अँटीबायोटिक्स, बघा डॉक्टर आता सर्रास सल्ल्यांमध्ये अँटीबायोटिक्स देतात, याचा जर आपण अतिप्रमाण जर वापर केला तर नोसिया म्हणजे काय, मळमळ किंवा आपण उलटीसारखं होणं, अशी आपल्याला फील होणं, त्याला आपण मळ म्हणतो. स्टोमॅक एक म्हणजे काय, पोटदुखी. डिसेंट्री म्हणजे पातळ संडास होणे. रॅश, व्हाईट पॅचेस ऑन टंग. रॅश म्हणजे काय, अंगावर पुळण येणे, आणि व्हाईट पॅचेस ऑन टंग म्हणजे जिभेवर पांढरे पट्टे तयार होणे. असा मिसयूज ऑफ मेडिसिनचे परिणाम आपल्या शरीरावर हे होणार आहे. पुढचं आहे जेनेरिक मेडिसिन. जेनेरिक मेडिसिन म्हणजे हे आपल्या मेडिसिन प्रमाणेच त्यांच्यामध्ये सगळे कंटेंट असतात, फक्त त्याचे काय असतात, किंमत ह्या कमी असतात. जेनेरिक मेडिसिन्स आर अल्सो नोन ॲज जनरल मेडिसिन्स. म्हणजे हे यांना आपण जनरल मेडिसिन किंवा सामान्य औषधे असं यांना म्हटलं जातं. दीज आर मॅन्युफॅक्चर्ड अँड डिस्ट्रीब्युटेड विदाउट एनी पेटेंट. यांना फक्त एक हे काय आहे त्याचा, का याला ह्या औषधं जे असतात त्यांच्या निर्मितीच्या वेळेस किंवा विकण्याच्या वेळेस त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा पेटेंट नसतो. आपल्या ज्या मेडिसिन असतात त्यांना पेटेंट दिलेला असतो, परंतु ह्या मेडिसिनना कोणत्याही प्रकारचा पेटेंट नसतो. दीज मेडिसिन आर ॲट पर इन क्वालिटी विथ ब्रँडेड मेडिसिन. ही औषधं ब्रँडेड औषधांच्या समकक्ष किंवा त्याच दर्जाची असतात, फक्त त्यांना काय नसतो, पेटेंट नसतो. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ दिस मेडिसिन इज व्हेरी लो ड्यू टू द फ्युअर एक्सपेन्सेस अँड रिसर्च ॲज देअर फॉर्म्युला इज रेडिली अवेलेबल. जेनेरिक औषध तयार करताना त्या औषधातील घटकांचे प्रमाण किंवा त्या औषधांचा फॉर्म्युला हा तयार मिळत असल्यामुळे संशोधनावरची जो संशोधन केलं जातं त्यावरील खर्च वाचतो, व हे औषधं आपल्या नेहमीच्या औषधांपेक्षा किमतीने अतिशय हे कमी असतात. म्हणून जेनेरिक औषधं हे अतिशय महत्त्वाचे असताने सामान्य माणूसही याचा वापर करून बरा होऊ शकतो. हा जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा फायदा आहे. आणि या धड्यामधला शेवटचा मुद्दा आहे लाईफस्टाईल अँड डिसीज, म्हणजे जीवनशैली आणि ते आजार. लाईफस्टाईल इन्क्लूड्स द डेली रूट अँड टाईप ऑफ द फूड. लाईफस्टाईल इन्क्लूड द डेली रुटीन अँड टाईप्स ऑफ द फूड. आपल्या जीवनशैलीतील आहार विहार आणि रोजच्या दिनचर्येचा आहारामध्ये समावेश होतो. म्हणजे आपण दररोज जसे वागतो, जसे खातो पितो, तसा आपल्या शरीरावर त्याचा परिणाम चांगला किंवा वाईट हा होत असतो. नाव डेज हॅबिट्स लाईक स्टेईंग इन बेड टिल लेट मॉर्निंग अँड गोईंग टू द बेड लेट इन द नाईट. आत्ताचं म्हणजे आजकाल लोक कसे करतात, का उशिरा उठणे, उशिरा झोपणे, आणि फ्रिक्वेंट चेंजेस इन मील टायमिंग, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, कन्झप्शन ऑफ जंक फूड. म्हणजे आपल्या जेवणाच्या वेळा नेहमी आपण बदलत असतो, एक्सरसाइज बिलकुल आपण करत नाही, किंवा जंक फूड जे असतात पिझ्झा बर्गर याचा अतिशय आपण वापर करत चाललेलो आहे. ड्यू टू धिस सच पीपल आर गेटिंग सिक फ्रिक्वेंटली. आणि अशा या कारणामुळेच आजारी पडण्याचं सुद्धा काय आहे, प्रमाण जास्त आहे. इफ फ्रिक्वेन्सी ऑफ बिकमिंग सिक टू बी लोड पीपल शूड फॉलो राईट लाईफस्टाईल. जर आजारी पडण्याचे प्रमाण आपल्याला कमी करायचे असेल तर योग्य जीवनशैली अंग करणे आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये काय आहे, इट मस्ट इन्क्लूड सफिशियंट स्लीप,
राइट फूड, योगासने, प्राणायाम अँड फिजिकल एक्सरसाइज. याच्यामध्ये चांगली जीवनशैली म्हणजे काय, यामध्ये काही योग्य झोप, योग्य आहार, योग्य असे आपल्या शरीराला पेलवतील असे योगासने, प्राणायाम, व्यायाम करणे आपल्याला काय आहे गरजेचे आहे. फिजिकल एक्सरसाइज शुड अल्सो बी ॲज पर वन्स ओन कॅपॅसिटी. व्यायाम करतानासुद्धा आपल्या शरीराला झेपेल असाच करावा. नाही तर बऱ्याच वेळा आपण बघतो का जिममध्ये गेलेला मुलगा किंवा मुलीला अचानक अटॅक आला आणि तिचा मृत्यू आला, म्हणून आपल्या शरीराला पेलवेल असाच व्यायाम आपण करणं गरजेचे आहे. प्राणायाम अँड योगासनं शुड बी परफॉर्म अंडर द एक्सपर्ट सुपरविजन. म्हणजे आपण जे प्राणायाम किंवा योगासनं करतो ते तत्वांच्या म्हणजे जे लोक असतील ज्याचे टीचर्स असतील गाईड्स असतील यांच्याच मार्गदर्शनाखाली करावी. सी द व्हिडिओज ऑफ प्राणायाम अँड योगासनं. याच्यासाठी आपण काय करावे, जे यूट्यूब चॅनलवर भरपूर उपलब्ध आहेत प्राणायाम आणि योगासनांचे व्हिडिओ ते जर बघितले, त्याप्रमाणे जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपली लाईफस्टाईल आणि त्याचा चांगला असा परिणाम आपल्या लाईफस्टाईलवर होणार आहे आणि अशा भयानक आजारापासून आपण काय राहणार आहे, दूर राहणार. व्हॅक्सिनेशन, व्हॅक्सिनेशन मीन्स लसीकरण. व्हॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द इन्फेक्शियस डिसीज. म्हणजे आजार होऊ नये म्हणून, प्रतिबंध म्हणून लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. आता तुम्ही कोरोनाचं बातम्या जर बघत असाल तर व्हॅक्सिनेशन याचा शोध, सारा जग या शोधाकडे गेलेला आहे का कोरोनावर कोणतं व्हॅक्सिनेशन आपल्याला उपयोगी पडेल, का कोरोना एकतर होच नाही किंवा कोरोना झाला तर त्याच्यावर व्हॅक्सिनेशन काय. कलेक्ट द व्हॅक्सिनेशन शुड चार्ट फ्रॉम नियर बाय क्लिनिक अँड स्टडी इट. म्हणजे तुम्ही अशा प्रकारचे व्हॅक्सिनेशन जे आहे ते तुमच्या आसपास कुठे दवाखाना असेल किंवा मेडिकल असेल तर अशा ठिकाणी बघा, तुम्हाला आढळलं असेल व्हॅक्सिनेशनचा एक तक्ता असतो. साधारणतः नवजात जे बालक असतं त्याला अगदी 15 दिवसापासून किंवा महिन्यापासून व्हॅक्सिनेशनची एक चार्ट दिलेला असतो, BCG चा, पोलिओचा, असे व्हॅक्सिनेशन आपल्या शरीराला गरजेचे. कधी काय करतात, आपल्याला तो रोग होऊच नये यासाठी मदत करतात, किंवा जर रोग झाला तर त्याच्यासुद्धा व्हॅक्सिनेशन आपण हे घेऊ शकतो. ओके, थँक्यू.